आसाम राज्य आसाम भाजपचं सरकार जसं आमच्या आमदार पळवल्यावर सुरक्षित होतं तसं ज्योतिर्लिंग पळवल्यावर आता कुणीच बोलत नाही. आता नाही ह्यांचा धर्म आडवा येणार, आता ह्यांच्या भावनासुद्धा दुखावणार नाहीत. इथं जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते किंवा अजून दुसरं कोण मुख्यमंत्री असतं ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतलं ते गाबुळं काय बोंबललं असतं की उद्धव ठाकरेंमुळंच आसाम सरकार तसं बोललं, असं बोलायला कमी केलं नसतं. आता मात्र देवेंद्र फडणवीसांवर बोलणार नाही, एकनाथ शिंदेंवर बोलणार नाही का? अलीबाबा आणि 40 चोराची फौज हे महाराष्ट्र सत्तेवर काम करते. देशातील 6वा ज्योतिर्लिंग म्हणून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला पाहिलं जातं, जिथं आपण हर हर महादेवचा जय घोष करत भीमाशंकरला जात असतो. पण तेच ज्योतिर्लिंग आसामला चोरीला गेलंय असं म्हणतात. आसाम राज्य असं म्हणतं की 6वा ज्योतिर्लिंग हे आमच्याकडेच आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब 50 खोके घेऊन सुरत मार्गे तुम्ही ज्यावेळेस गुवाहाटीला गेला होतात त्यावेळेस ज्योतिर्लिंग तिकडे विसरला की काय? महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी आहे, महालक्ष्मी आहे, एवढंच काय? स्वराज्याला 2 छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजाला आहे. या कुठल्याच आदर्श माता शिंदेंना सुद्धा चालल्या नाहीत, त्यांना कामेका चालली तिकडची देवी. शिंदे टोळीतले किंवा भाजपमधले ते आध्यात्मिक आघाडीमधलं ते कुठे आहे? दीडशहानं. अरे पळवलं ना तुमच्या भाजपने आमचं ज्योतिर्लिंग तिकडं आसामला. आसाम राज्य आसाम भाजपचं सरकार जसं आमच्या आमदार पळवल्यावर सुरक्षित होतं तसं ज्योतिर्लिंग पळवल्यावर आता कुणीच बोलत नाही. आता नाही ह्यांचा धर्म आडवा येणार, आता ह्यांच्या भावनासुद्धा दुखावणार नाहीत. इथं जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते किंवा अजून दुसरं कोण मुख्यमंत्री असतं ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतलं ते गाबुळं काय बोंबललं असतं की उद्धव ठाकरेंमुळंच आसाम सरकार तसं बोललं, असं बोलायला कमी केलं नसतं. आता मात्र देवेंद्र फडणवीसांवर बोलणार नाही, एकनाथ शिंदेंवर बोलणार नाही का? अलीबाबा आणि 40 चोराची फौज हे महाराष्ट्र सत्तेवर काम करते. केंद्रातल्या आणि इतर राज्यातल्या भाजप शासित राज्यांमध्ये जिथं भाजपचं सरकार आहे तिथं बोलायची ह्यांची हिंमत नाही, कारण सगळ्या लाचारांच्या फौज आहेत. अरे आमच्या महादेवाला, आमच्या शंकरला, आमच्या ज्योतिर्लिंगाला पळवताय तुम्ही, आणि लाज वाटत नाही भाजपला आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीला? थोबाड कुठंतरी कोपऱ्यात घालून गप्प बसतात का? नाही 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 नाही, आमचाच माणूस बोललाय, आम्ही त्याच्यावर बोलू शकत नाही. तुषार भोसले तुझ्यात जर दम असेल तर निषेध कर, आणि नुसता पुळचट निषेध करू नको, दम असेल तर राजीनामा दे, नाही तर राजीनामा द्यायला सांग देवेंद्र फडणवीस मार्फत आसामच्या मुख्यमंत्र्यांना. सगळे हेतून तिथून राजीनामा द्या. ज्योतिर्लिंग आमच्या पुणे जिल्ह्यातच आहे, भीमाशंकर लक्षात ठेव. खरं तर भाजपची लोक धर्मांध आणि कर्मठ फक्त सनातनी विचारांचे आहेत, भुरटं हिंदुत्व आहे त्यांचं. आमची मूळ विचारधारा, मूळ निवासी म्हणून आमचं जे आमचं आहे ते ह्या घाऱ्या डोळ्यावाल्यांचं नाही, हे लक्षात ठेवा. हर हर महादेव.